भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे गोल्डन ज्युबिली फाउंडेशन चालवले जाते. या अंतर्गत सामाजिक कार्य आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. त्याचाच एक भाग म्हणून 26 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे झोनल मॅनेजर श्री कमल कुमार सर यांच्या हस्ते नांदेड येथील श्री दशमेश ज्योत इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजला स्कूल बस देण्यात आली आणि त्याचा लोकार्पण सोहळा श्री कमल कुमार सर झोनल मॅनेजर पश्चिम क्षेत्र LIC यांच्या हस्ते पार पडला. LIC ही भारतातील नंबर 1 विमा कंपनी असून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. भारतभर आपले सामाजिक कार्य करत असते व यापुढेही सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहील अशी ग्वाही श्री कमल कुमार सर यांनी याप्रसंगी बोलताना दिली. याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळ नांदेड विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक श्री रमेश भट सर, श्री के आनंद मार्केटिंग मॅनेजर, श्री हिरडे सर मॅनेजर सेल्स, श्री पांडुरंग भातलवंडे डेप्युटी मॅनेजर BAC, नंदनकर डेप्युटी मॅनेजर BHC, श्री मिलिंद कांबळे डेप्युटी मॅनेजर CLIA, श्री पोपुलवार चीफ मॅनेजर नांदेड 1, श्री फाळके तसेच नांदेड शाखेतील विकास अधिकारी, कर्मचारी, विमा प्रतिनिधी आणि शाळेचे प्राचार्य सरदार मानसिंग, क्लेमट आलेडा, इरफान लुलानिया विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. दशमेश ज्योत स्कूलचे संस्थापक श्री संत बाबा ज्योतिंदर सिंगजी मित जत्तेदार गुरुद्वारा नांदेड यांनी याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे आभार मानले. नेत्र तपासणी व्हॅन ही खेड्यापेड्यात गावागावात जाऊन सर्व गोरगरिबांच्या डोळ्याची तपासणी करण्याची सुविधा सुद्धा लोकांना उपलब्ध करून देईल असे नंदीग्राम लायन्स क्लबचे चेअरमन श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले. या सोहळ्याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळ नांदेड विभागाचे श्री रमेश भट सर, श्री के आनंद, हिरडे भातलेवंडे, नंदनकर कांबळे आदीसह सिडको शाखेचे मॅनेजर श्री चणाखेकर, श्री के आनंद थेटे सर, इतर विकास अधिकारी, कर्मचारी, अभिकर्ता, लायन्स अभिकर्ता उपस्थित होते. नंदीग्राम लायन्स क्लबचे माजी चेअरमन श्री नित्यानंद मैया, जयेश ठक्कर, दिलीप मोदी आणि इतर सर्व पदाधिकारी, रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ याप्रसंगी उपस्थित होते. ABNews मराठीसाठी कालिदास अनंतोजी, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड.